राजेश दाबोळकर सालिगाव मतदारसंघात शिवसेनेचे तिकीटीर रावतलो. शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचाची युती जाल्ल्यान तांकां खंय फक्त 5 सीट मेळ्यात. उरिल्ली 4 सिटां रोखडीच डिक्लेअर करतले म्हूण शिवसेनेचो गोंयचो प्रभारी संजय राऊत मिडिया कडेन उलयलो. शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचा कडेन मगून महायुती करची म्हूण ताणें उलो मारला. साळगाव मतदारसंघातून शिवसेनेनं आज राजेश दाभोळकर यांची उमेदवारी जाहीर केली. राजेश दाभोळकर यांनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि अनेक वर्ष ते साळगाव मतदारसंघामध्ये सामाजिक राजकीय सांस्कृतिक काम करतात. तळागाळातला कार्यकर्ता. शिवसेनेच्या वाट्याला जे 5 मतदारसंघ आले त्यातला साळगाव आहे. आणि ह्या वेळेला शिवसेना कुठल्याही परिस्थितीत साळगाव मतदारसंघ जिंकल्याशिवाय राहणार नाही. कारमधून आता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष बाहेर पडला. ते धाडस आहे ढवळीकरांचं. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना आवाहन करतो की त्यांनी सुद्धा आता गोव्याच्या जनतेच्या मनात जे आहे सरकार बदलण्यासाठी गोव्याची जनता एक नवीन पर्याय शोधते त्या भावना जाणून शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचचा साथीनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आला तर 1001% गोव्यामध्ये राजकीय परिवर्तन होईल. गोव्याला नवीन सरकार मिळेल. गोव्यावर नेतृत्व मिळेल आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जो या गोव्याच्या भूमीतला सगळ्यात जुना आणि लोकांमध्ये रुजलेला पक्ष आहे त्यांनी ही भूमिका बजावण्यासाठी पुढे यायला पाहिजे. आणि शिवसेना अशी काही चर्चा झाली हे पहा अनेक चर्चा होत असतात तशी झाली का स्पेसिफिक त्या ताबडतोब उघड करणं आणि त्याला एक वेगळी चर्चेला तोंड फोडणं योग्य नाही. पण आमच्या सगळ्यांच्या भावना आहे की महायुती व्हावी एक मोठी आघाडी व्हावी आणि सुभाष वेलिंगकरांनी तर त्यांना सुरुवातीपासून आवाहन केलं आहे. त्यांचे जवळजवळ 4 कार्यक्रम ठरवलेले आहेत. महाराष्ट्र की बात महाराष्ट्र में होगी. महाराष्ट्राची गोष्ट महाराष्ट्रात होईल. गोव्यामध्ये आमचा बीजेपीशी कुठल्याही प्रकारचा अलायन्स नव्हतं आणि नाही. आमोणे काय धोकादायक झाडां लोकांचो हुस्क्याचो विषय जाल्यात. कांय झाडां घरार पडपाचो धोको आसा. मामलेदार आनी उपजिल्लोधिकाऱ्याच्या ऑफिसांत सांगून पसून कांयच एक्शन जायना म्हूण लोक बेजार. आतां निमणे लोक झाडां मारपाक म्हूण परमिशन घेवन कोर्टांत वचपाची तयारी करतात. पूण त्यो कमी सावन म्हणटा झाडां पडोवन मरता जाल्यार मागीर पळोवया म्हणून झाडां आमी पडोवन मरोंक जाय म्हणूनच करता हेर केले ना. आनी भुरग्या बाळांक घेवन हांगा आसा मरे लोकांच्या दारान वचून न्हिदले आम्ही पावसभर. अरे आम्ही आता केन्ना 6 महिने झाले घातल्यार बरोवन लेटर देऊन आम्ही दिवचले वचन येयली चड्याक घेऊन हांव गेले माझ्या नजोगून. आणि तरी असताना अजून मेरेन कांयच येना. आज येता फाल्यां येता. पयर मारूंक येयले तेंच्यांनी हें केलें ते गेलेच ना हेका आनी आमकां गेल्लीं तेंकां हें केलीं तेणी आनी मारूंक येयल्ले बरोतले सगळे मरे ते सगळीं झाडां नळ्याक तेकल्यान आनी ते घोटां पडटा आंबे पडटा आनी ते नळ्या फुट्टा सगळे. आमचे आमी आतां पत्रे घातले काफेटी घातले वर्सा आसतना तेंकां सांगले न्हू ते आयकून मारूंक येता म्हणटा काडूंक येता म्हणटा घोटां बी जाली आंबे जाले म्हणटकूच आनी मागीर ते येयत ना काडपाक बिटपाक आंबे तितले काडून जाता घोटां थंयच दवरता आनी ते सबन पत्र्याक बी तेकल्या खानो मारूंक गेल्यार कंप्लेनी करता न्ही जाली 10 वर्सां तरी जाली. एकदम मामलेदाराक बी हाडून दाखयलो तेणी मार बी म्हणून सांगले पूण हेंच्यानी मागीर परत हाडयले कोणी मामलेदार बी येवन पळोवन बी गेल्लो कोण हाडयता हे आमच्या कोमिसावाचे देवस्थानाचे ते लोक हाडयता कित्याक लागून मारूंक दिना मारूंक गेल्यार काय कंप्लेनी करता न्ही मागीर आमच्या कडेन हें आसा दिवपाक तांकां कितें झाडां मारूंक ना जाल्यार तुमचो फुडलो स्टेप कितें आसतलो. आमी कलेक्टराक लॅटर केला न्हू लेटर केलं कलेक्टराक लेटर केल्ले आसा आणि कलेक्टरान तेजी कारवाई करता म्हणून सांगला डेप्युटी कलेक्टरा आणि समज कलेक्टरान काय एक्शन घेऊन जाल्यार आम्ही हायकोर्टात वयतले न्हू ह्या 8 दिसांक हायकोर्टान वचपाक त्याकडे हे मागला आरटीआय मागलेले आसा डेप्युटी कलेक्टर अजून तिने आरटीआय आमकां दिल्ले ना.
थंयचो आमदार म्हणटा कलेक्टरान झाडां मारपाक परवानगी दिल्या जाल्यार पंचायतीन एक्शन घेवची. कलेक्टरान जी ऑर्डर दिल्या ती आमदार ह्या नात्यान हांव केन्नाच स्टॉप करूं शकना. आनी खरोखरूच जर ती रिस्की झाडां आसत जाल्यार ती खरेंच मारपाक जाय. म्हाका खबर ना अननेसेसरी म्हाका मदीं कितें व्हरता. पंचायतीन कलेक्टराक बरयल्लें आसा आनी कलेक्टरान ऑर्डर काडलेली आसा. जी कलेक्टरान ऑर्डर दिल्या ती पंचायतीन फॉलोअप करची आनी ती झाडां मारची जेणे करून लोकांक केन्नाच त्यांच्या घराचेर ते झाड पडचे न्हू किंवा लोकांक कोणाक इजा जावची न्ही. प्रुडंटा खातीर देवेंद्र गांवकार. हे बुलेटीन हांगाच सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट मिडिया .in वेबसायटीर लायव्ह पळोवंक मेळटात. नमस्कार.